सर्वसामान्य नागरिकांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असणारे व्यक्तिमत्व म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव सर्वात पुढे येते. राजकीय धावपळीतही सामान्य जनतेच्या प्रश्नांकडे देवेंद्र फडणवीस यांचे बारीक लक्ष असते. त्यांच्या या संवेदनशीलतेमुळे अलिबागच्या वेदांत ठाकरेनं दुर्धर आजारावर मात करून तो आता ठणठणीत बरा झाला आहे. 13 वर्षाचा वेदांत फडणवीसच्या संवेदनशीलतेनं आता एकदम ठणठणीत असून या प्रेरणादायक प्रसंगाची खुद्द फडणवीसांनीच ट्विटद्वारे माहिती दिली आहे. सध्या संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत, त्यामुळे प्रत्येक राजकीय व्यक्ती अहोरात्र झटताना दिसत आहे. परंतु राजकीय नेत्यांच्या भाऊगर्दीतही वेदांत ठाकरेला देवेंद्र फडणवीसांनी आवर्जून भेट दिली. राजकारणातल्या बेरीजवजाबाकीसोबतच देवाभाऊंचं सामान्य जनतेवरही कायम लक्ष असते. कधी सावकारांनी लाटलेल्या जमिनी परत करणे, तर कधी गंभीर आजारांवर उपचारासाठी शक्य ती मदत करणे, अशा सर्वच गोष्टीत ते पुढाकार घेतात. सत्ता नव्हती तेव्हा विरोधी बाकावर बसूनही तीरा कामत नावाच्या चिमुकलीसाठी 16 कोटी रुपयांची इंजेक्शन्स मोफत मिळवण्यासाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधला होता. महाविकास आघाडी सरकारच्या काळात देवाभाऊंनी विरोधात असून केलेली ही मदत मोठा चर्चेचा विषय ठरली होती. राजकारणासोबतच समाजातील सर्वसामान्य गरजू लोकांना आवश्यक ती सर्व मदत करण्यासाठी देवेंद्र फडणवीस सदैव तत्पर असल्याचे अनेक प्रसंगातून दिसून येते.